काय सांगाल, आज आपली घरकुल घोटाळ्याच्या संदर्भातही सुनावणी होती, आपल्या शिक्षणास स्थगितीच्या संदर्भातला विषय होता, आणि आता या ठिकाणचाही निकाल काय लागला दोघी बाबतीत? पहिल्याने तर मी आम्हाला सर्वांना खूप मनापासून आनंद झालेला आहे. आमच्या सरकार पॅनलचे जवळपास सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत. म्हणजे जे काही समोर विरोधक उमेदवार उभे होते त्यांनी फक्त विरोधाला विरोध केला आणि म्हणून ही निवडणूक झाली. परंतु एक आनंद आहे की त्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचा संपर्क आमचा झाला, सर्वांच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण आमच्या सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांच्यामध्ये निर्माण करू शकलो. दुसरी बाब अशी आहे महत्त्वाची की घरकुल घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात आमचं आज तारीख होती त्याची तारीख ही पुढे ढकलण्यात आली. ती शुक्रवार मोबाईल येणाऱ्या शुक्रवारी ठेवलेली आहे. असं एक म्हटलं जात होतं की त्यासाठी या ठिकाणचा निकाल आपला रोखून धरला जातोय किंवा काही असं काही परिस्थिती होती? अजिबात तसं नव्हतं. रोखून धरण्याचं पण काही कारण नव्हतं. समोरच्यांनी पिटिशन केलेलं होतं की जिल्हा बँकेची निवडणूक जी आहे ही थांबवावी किंवा यांना इथं थांबवावं. परंतु 2 तारखा पुढे ढकलल्यामुळे आज निर्णय लागून गेलेला आहे. मी निवडून आलेलो आहे त्यामुळे आता पुढच्या तारखेला जो काही निकाल लागेल निर्णय लागेल तो मान्य राहील. किती मतं पडले आपण तुम्हाला? मला 1601 मतं मिळाली. समोरचे प्रतिस्पर्धी त्यांना 181 मिळाली. काहींना 3-7 असे. भाजपाला गळती लागली असं म्हणतात आपण, भाजपा कसं? नो कॉमेंट सध्या, नो कॉमेंट. हॅलो, नितेन आगे बढ़ो.